गणेशोत्सवासाठी चाकरमानी गावाच्या दिशेनं जाऊ लागले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून प्रशासन देखील सज्ज झालंय. गणरायाच्या उत्सवासाठी दाखल होणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर या महामार्गावर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात राहणार आहे. कशेळी घाट खेड ते राजापूर जकात नाका दरम्यानच्या मार्गावर प्रशासनाची वाहतुकीवर नजर राहणार आहे. त्यासाठी महामार्गावर तात्पुरत्या 19 पोलीस चौक्यांची उभारणी करण्यात आली आहे. आरोग्य महसूल आणि पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले. इथल्या अधिकारी आणि अधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी. गणेश उत्सवाला अवघे 2 दिवस बाकी आहेत आणि गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी अवघं कोकण सज्ज झालेलं पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे रत्नागिरीचं जिल्हा प्रशासन देखील या गणेशोत्सवाच्या आगमनासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेलं पाहायला मिळतं. सध्या मुंबई गोवा महामार्गावर अशा पद्धतीचे पेंडॉल्स आहेत ते उभारण्यात आलेले आहेत आणि या पेंडॉल्समध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी असतील, महसूल विभागाचे कर्मचारी असतील, त्याचबरोबर पोलीस विभाग असेल, या सगळ्या विभागाचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अगदी कशेडीच्या घाटापासून ते सावंतवाडीपर्यंत अशा पद्धतीच्या विविध ठिकाणी पेंडॉल्स हे उभे करण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या चाकरमान्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी हे प्रशासन जे आहे ते सज्ज झालेलं आहे. आपल्यासोबत इथले कर्मचारी आहेत, काय नेमकं कशा पद्धतीने स्वागत जे आहे ते चाकरमान्यांचं केलं जाणार. आम्ही मुंबईहून जे येणारे लोक आहेत त्यांना आम्ही थांबवतो आहे. त्यांना जर कोणता आजार असेल, आमचं आरोग्य पथक आहे, त्यांना जर कोणता आजार असेल किंवा आजाराची माहिती, एक तिकडे मलेरियाचंही आहे, डेंग्यूचं लागण जास्त आहे, स्वाईन फ्ल्यू आहे, हे गर्दीच्या ठिकाणी होणारे जे आजार आहेत त्या आजारांबद्दल आम्ही त्यांना माहिती सांगून, जर तुम्हाला ताप असेल तर अंगावर काढू नका, तुम्ही ताबडतोब दवाखान्यात जाऊन उपचार घ्या. या अशा पद्धतीचं इथल्या जे येणारे चाकरमानी आहेत त्यांचं स्वागत जे आहे ते केलं जाणार आहे. त्यांच्याबरोबर आरोग्य तपासणी देखील इथं येणाऱ्या चाकरमान्यांची देखील केलं जाणार आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसातच 2 दिवसातच गणेश उत्सव आहे ते तोंडावर आला आणि जिल्हा प्रशासन देखील या उत्सवाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदम सह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.